गारगोटी ग्राम पंचायत स्मशान भूमीसाठी कोल्हापूर येथील तेज घाडगे पाटील यांच्याकडून एक ट्रक लाकडे व शेणी दान। गारगोटी ग्राम पंचायत स्मशान भूमीसाठी कोल्हापूर येथील घाडगे पाटील प्रायव्हेट लिमिटेडचे उद्योजक तेज घाडगे व उद्योजक राहुल अशोकराव देसाई यांच्याकडून एक ट्रक लाकडे व शेणी दान करण्यात आले। यावेळी गारगोटी ग्राम पंचायतचे लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे, सदस्य प्रकाश वासकर, सचिन देसाई, राहुल कांबळे, प्रहारचे तालुका अध्यक्ष मशिंद्र मुगडे, स्वप्नील साळुंखे, रत्नाकर देसाई यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी। पूर्ण भारतामध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे आणि अशाच पद्धतीचं दोन दानशूर व्यक्ती गारगोटी ग्रामपंचायतीत लाकडे आणि शेणी दान करण्याचा जो उपक्रम राबवला त्याबद्दल तेजेश घाडगे पाटील साहेब, त्यानंतर राहुल अशोक देसाई या दोन व्यक्तीने आम्हाला एक ट्रक लाकडं आणि शेणी अशा चांगल्या पद्धतीचं जे उपयुक्त जे ग्रामपंचायतीला आहेत त्यासाठी एक चांगला उपक्रम आम्हाला हाती दिलेला आहे आणि एक 10 वर्ष झालं गारगोटी ग्रामपंचायत शेणी लाकडं प्रत्येक जो मयत झालेल्या लोकांना फ्री दिले जातात आणि आज कोरोनाच्या महामारीमध्ये पेशंट मृत्यूमुखी होत आहेत आणि ते लक्षात घेता तेजेश घाडगे आणि राहुल देसाई ह्या दोन व्यक्तींनी पुढे येऊन ग्रामपंचायतीला जसं सहकार्य केलं तशा दानशूर व्यक्तीने सहकार्य करावं एवढीच विनंती करतो। आणि अखंड जगभर असताना बुधरगड तालुक्यामध्ये देखील कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं असताना खरोखरच प्रत्येकाकडून समाजातील प्रत्येक बांधवाकडून या ठिकाणी आज मदतीचा ओघ गारगोटी ग्रामपंचायत तसेच गारगोटी कोविड सेंटरला देखील येत आहे। आज या ठिकाणी कोल्हापूरमधील व्यावसायिक तेज घाडगे आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी गारगोटी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीला राहुल देसाई यांनी देखील या ठिकाणी गारगोटी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीला लाकडे या ठिकाणी दान केलेले आहेत, लाकडं आणि शेणी या ठिकाणी दान केलेले आहेत। खरोखरच त्यांचं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि गारगोटी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि असं सहकार्य समाजातील प्रत्येक स्तरातून या ठिकाणी मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।